नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये सीएनसी मशीनच्या सीएनसी मिलिंग मशीन टाईप्स अँड ॲक्सेस, सीएनसी मिलिंग मशीन टाईप्स अँड ॲक्सेस, सीएनसी मिलिंग मशीनचे प्रकार आणि त्याचे ॲक्सेस या लेसनच्या अनुषंगाने आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना पाहूया. सीएनसी मशीन अनेक पद्धतीचा बेस घेऊन तयार केलेले आहेत. या सीएनसी मशीनवर तयार करताना वापरत असणाऱ्या कन्व्हेन्शनल मशीनवरील ऑपरेशनचे महत्त्व लक्षात घेऊन कन्व्हेन्शनल मशीनचे मूळ तत्व न बदलता त्याच तत्वानुसार मशीन चालवण्यासाठी महत्त्वाच्या कन्व्हेन्शनल मशीनचे रूपांतर सीएनसी मशीनमध्ये केलेले आहे. कन्व्हेन्शनल मिलिंगसाठी सीएनसी मिलिंग लेथसाठी सीएनसी लेथ, ड्रिलिंगसाठी सीएनसी ड्रिलिंग, ग्राइंडिंगसाठी सीएनसी ग्राइंडिंग या मशीन तयार केलेल्या आहेत. प्रत्येक प्रकारच्या सीएनसी मशीनला त्यावर करावयाच्या ऑपरेशन स्लायडिंगनुसार लॉन्जिट्युडनल फीड, क्रॉस फीड, त्याचप्रमाणे व्हर्टिकल फीड दिल्या जातात. यासाठी अनुक्रमे एक्स, वाय व झेड एक्स असे एक्स वाय झेड असे ॲक्सेस किंवा अक्ष दिलेले असतात. तसेच रोटरी मशीनिंगसाठी त्या मशीनवर ए ॲक्सेस, बी ॲक्सेस आणि सी ॲक्सेस अशी नावे त्यासाठी दिलेली आहेत. एक्स वाय झेड लिनियर ॲक्सेस आणि ए बी सी हे रोटरी असे सहा ॲक्सेस सीएनसी मशीनला तयार केलेले असतात. तर या ऑपरेशननुसार काही मशीनला कमीत कमी दोन ॲक्सेस, तर काही मशीनला तीन ॲक्सेस, चार ॲक्सेस, काही मशीनला पाच ॲक्सेस, तर त्याहूनही पुढे काही मशीनला सायक्सिस देखील असतात. अशा प्रकारे सीएनसी मशीन वेगवेगळ्या स्वरूपात तयार झालेले आहेत. यावरून मशीनचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येईल. अशा या सीएनसी मशीनचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आपल्याला करता येईल. त्यामध्ये त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, त्यामध्ये एक हे अकॉर्डिंग टू मेथड ऑफ वर्क डन त्या मशीनवर केल्या जाणाऱ्या कामाच्या प्रकारानुसार. त्यामध्ये एक मशीनिंग सेंटर, त्याच्यामध्ये मिलिंग मशीन, त्यामध्ये काही प्रकार पडतात. त्याच्यामध्ये व्हर्टिकल मशीनिंग सेंटर म्हणजे व्ही एम सी, व्ही म्हणजे व्हर्टिकल, एम म्हणजे मशीनिंग, सी म्हणजे सेंटर. दोन हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर म्हणजे एच एम सी. तिसरा प्रकार आहे युनिव्हर्सल ऑर बोरिंग अँड मिलिंग सेंटर म्हणजे बी एम सी ऑर यू एम सी. तर त्यानंतर बी या प्रकारामध्ये अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ॲक्सेस मशीनला असणाऱ्या ॲक्सेसच्या संख्येवरून, त्यामध्ये टू ॲक्सेस सीएनसी, थ्री ॲक्सेस सीएनसी, फोर ॲक्सेस सीएनसी, फाईव्ह ॲक्सेस सीएनसी आणि सिक्स ॲक्सेस सीएनसी. तर अशा प्रकारे हे काही प्रकार या सीएनसी मशीनचे पडतात. त्यामध्ये आपण पहिला प्रकार पाहणार आहोत अकॉर्डिंग टू मेथड ऑफ वर्क डन. अकॉर्डिंग टू मेथड ऑफ वर्क डन, तर कामाच्या स्वरूपानुसार सीएनसी मशीनचे विविध प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे आपण पहिला प्रकार हे वर्गीकरणाचा अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ वर्क डन मशीनवर केल्या जाणाऱ्या कामाच्या पद्धतीनुसार. त्यामध्ये एक आकडा मशीनिंग सेंटर म्हणजे मिलिंग मशीन, या मशीनिंग सेंटर संदर्भात माहिती आपण पाहूया की घनाकृती, त्यामध्ये आयर, चौरस, अनियमित आकार किंवा आकाराच्या जॉबवर विविध कटर्स वापरून मशीनिंग करण्यासाठी मशीनिंग सेंटरचा काय केला जातो, उपयोग केला जातो. मशीनिंग सेंटरला कमीत कमी तीन ॲक्सेस, मशीनिंग सेंटर या मशीनला कमीत कमी तीन ॲक्सेस, त्याच्यामध्ये एक्स वाय झेड अशा प्रकारचे ॲक्सेस असतात. तर जास्तीत जास्त सहा ॲक्सेस असतात, कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सहा ॲक्सेस असतात. हे सर्व ॲक्सेस चालवून कोणत्याही आकाराचा जॉब आपल्याला काय करता येतो, मशीनिंग सेंटरवर केला जातो.
तर मशीनिंग सेंटरच्या स्पिंडलच्या पोझिशननुसार मशीनिंग सेंटरच्या सेंटरच्या स्पिंडलच्या पोझिशनवरून त्याचे पुढील प्रमाणे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक आकडा व्हर्टिकल मशीनिंग सेंटर या अकॉर्डिंग टू द मेथड्स ऑफ वर्क डन त्याच्यामध्ये आपण माहिती पाहत असताना त्याच्यामध्ये ए व्हर्टिकल मशीनिंग सेंटर. तर या संदर्भात आपण माहिती पाहूया व्हर्टिकल मशीनिंग सेंटर. तर व्हर्टिकल मशीनिंग सेंटर म्हणजे VMC. तर या मशीनिंग सेंटरचा स्पिंडल उभा म्हणजे जमीन पातळीशी काटकोनात उभा असतो. या मशीनचा जो स्पिंडल आहे जमीन पातळीशी काटकोनात उभा असतो. तर म्हणून या मशीनला व्हर्टिकल मशीनिंग सेंटर असे म्हणतात. या मशीनला तीन ऍक्सिस असतात. त्याच्यामध्ये मशीनिंग करत असताना एकच प्रोग्राम मध्ये अनेक प्रकारचे कटर वापरण्याकरता यावर टूल मॅगझिन व ऑटोमॅटिक टूल चेंजर असतात. ही साधने मशीन चालू असताना टूल बदलण्याची क्रिया करीत असतात. तर अशा प्रकारे ही व्हर्टिकल मशीनिंग सेंटर संदर्भातली म्हणजेच VMC मशीन संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यामध्ये बी दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर, त्याला HMC असं म्हटलं जातं. त्या संदर्भातली आपण माहिती पाहूया. या मशीनिंग सेंटरचा स्पिंडल हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटरचा स्पिंडल हा आडवा म्हणजे जमीन पातळीशी समांतर असतो. याच्या स्पिंडलमध्ये हार्बर्स टब हार्बर पकडता येतात. त्यामुळे बोर टाईप आणि शँक टाईप कटर देखील यामध्ये पकडता येतात. यावर सुद्धा टूल मॅगझिन आणि ऑटोमॅटिक टूल चेंजर असतो. त्यामुळे एकाच प्रोग्राम मध्ये अनेक टूल्स वापरून सर्व प्रकारचे ऑपरेशन केले जातात. तर अशा प्रकारे ही माहिती हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर म्हणजे HMC, H म्हणजे हॉरिझॉन्टल, M म्हणजे मशीनिंग, C म्हणजे सेंटर संदर्भातली आपण पाहिली. तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत अकॉर्डिंग टू द मेथड्स ऑफ वर्क डन यामधला युनिव्हर्सल और बोरिंग अँड मिलिंग सेंटर म्हणजे BMC अँड और UMC. तर या संदर्भात माहिती पाहत असताना या मशीनचा आकार युनिव्हर्सल और बोरिंग मशीनिंग सेंटरचा आकार हा VMC म्हणजे व्हर्टिकल मशीनिंग सेंटर प्रमाणे असून या मशीनला तीन ऍक्सिस पेक्षा जास्त ऍक्सिस असतात. तीन पेक्षा जास्त ऍक्सिस असणारी अँगुलर ऍक्सिस असणारी ऍक्सिस अँगुलर असे म्हणतात. त्यामुळे सर्व अँगुलर ऑपरेशन केले जातात. याचा टेबल म्हणजे स्पिंडल हा कॉलमला रोटरी मोशन त्याला दिलेली असते. म्हणून या युनिव्हर्सल असे म्हणतात. त्याचप्रमाणे यावर बोरिंगची देखील कामे करता येतात किंवा केली जातात. ती मशीन सर्वात महत्वाची अशी समजली जाते. अशा प्रकारे ही माहिती युनिव्हर्सल ऑर बोरिंग अँड मिलिंग सेंटर संदर्भातली आपण पाहिली. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे जे या मिलिंग मशीनचा ऍक्सेस वरून पडणारा अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ऍक्सेस त्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. त्याच्यामध्ये 2 ऍक्सेस, त्याच्यामध्ये 3 ऍक्सेस, 4 ऍक्सेस आणि 5 ऍक्सेस आणि 6 ऍक्सेस. तर त्यामध्ये ऍक्सेस वरून पडणारा प्रकार पाहिला 2 ऍक्सेस. तर या CNC मशीनला 2 ऍक्सेस असतात किंवा 2 ऍक्सेस असणाऱ्या CNC मशीनला 2 ऍक्सेस असे म्हणतात. उदाहरणार्थ लेथ मशीनला एक्स आणि झेड ऍक्सेस असतात. त्यानंतर दुसरा प्रकार ऍक्सेस वरून 3 ऍक्सेस CNC, 3 ऍक्सेस असलेला CNC प्रकार. तर कमीत कमी फक्त 3 ऍक्सेस असणाऱ्या CNC मशीनला 3 ऍक्सेस CNC असे म्हणतात. उदाहरणार्थ VMC व्हर्टिकल मशीनिंग सेंटर हा 3 ऍक्सेस मध्ये येणारा प्रकार आहे. त्यानंतर पुढचा प्रकार 4 ऍक्सेस CNC. तर या मध्ये मुख्यत्वे करून 3 ऍक्सेस आणि एक चौथा अँगुलर ऍक्सेस असणाऱ्या CNC ला 4 ऍक्सेस असे म्हणतात. उदाहरणार्थ बोरिंग मशीन. चौथा प्रकार आहे याच्यामध्ये 5 ऍक्सेस CNC. तर या मशीनला 5 ऍक्सेस असतात त्यावरून त्याला नाव दिलं जातं. आणि पुढचा शेवटचा प्रकार ऍक्सेस वरून
जास्तीत जास्त 6 ऍक्सिस असतात. तर यामध्ये मुख्य 3 ऍक्सिस एक्स वाय झेड असे 3 ऍक्सिस आणि त्या प्रत्येकाच्या अँगुलर रोटरी ऍक्सिस असे मिळून म्हणजे एक्सचा एक वायचा एक आणि झेडचा एक असे अँगुलर रोटरी 3 ऍक्सिस असे मुख्य 3 आणि हे अँगुलर रोटरी 3 असे मिळून हे 6 ऍक्सिस तयार होतात. अशा प्रकारच्या मशीनला शिक्ष ऍक्सिस मशीन असे म्हणतात. उदाहरणार्थ यूएमसी तर युनिव्हर्सल मशीनिंग सेंटर. अशा प्रकारे ही माहिती आपण आजच्या या लेसनमध्ये सीएनसी मिलिंग मशीन टाइप्स अँड ऍक्सिस या लेसनच्या अनुषंगाने आपण पाहिली. तर यामध्ये सीएनसी मिलिंग मशीन टाइप्स अँड ऍक्सिस संदर्भात माहिती पाहत असताना सीएनसी ज्या मशीन असतात त्या अनेक पद्धतीचा बेस घेऊन तयार केलेल्या असतात आणि या मशीनवर तयार करताना वापरत असणाऱ्या कन्व्हेन्शनल मशीनवरील ऑपरेशनचे महत्व लक्षात घेऊन कन्व्हेन्शनल मशीनचे मूळ तत्व न बदलता त्या तत्वानुसार मशीन चालवण्याकरता महत्वाच्या कन्व्हेन्शनल मशीनचे रूपांतर सीएनसी मशीनमध्ये केलेले असते. तर अशा प्रकारे या मशीनमध्ये प्रामुख्याने एक्स वाय झेड 3 ऍक्सिस आणि रोटरीसाठी ए बी सी असे हे ऍक्सिस या मशीनला दिलेले असतात. त्यामध्ये वर्गीकरणानुसार आपण माहिती पाहत असताना त्यामध्ये ए अकॉर्डिंग टू द मेथड ऑफ वर्क काम करण्याच्या पद्धतीनुसार त्यामध्ये एक मशीनिंग सेंटर मिलिंग मशीन त्यामध्ये ए व्हर्टिकल मशीनिंग सेंटर व्हीएमसी 2 हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर अशा प्रकारची हा दुसरा प्रकार हॉरिझॉन्टल मशीनिंग सेंटर. तिसरा सी मध्ये युनिव्हर्सल ऑर बोरिंग अँड मिलिंग सेंटर म्हणजे बीएमसी ऑर यूएमसी आणि त्याचे ऍक्सिस वरून पडणारा दुसरा प्रकार अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ ऍक्सिस ऍक्सिसच्या संख्येवरून त्यामध्ये 2 ऍक्सिस 3 ऍक्सिस 4 ऍक्सिस आणि 5 ऍक्सिस आणि पुढचा प्रकार 6 ऍक्सिस. अशा प्रकारचे प्रकार या सीएनसी मिलिंग मशीन आणि त्याचे टाइप आणि ऍक्सिस संदर्भात ही माहिती आपण आजच्या लेसनच्या अनुषंगाने आपण या लेसनमध्ये पाहिली. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.